पूर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून आटपाडी शहरातील एका हॉटेलच्या लॉजवर एकाने महिलेचा भिंतीवर डोके आपटून आणि गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या खुनाची फिर्याद पती मधुकर देवडकर यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी महिलेचा सक्का चुलत दीर नानासो हनुमंत देवडकर राहणार पिंजरवस्ती निंबवडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याबाबतची अधिक माहिती अशी की छाया मधुकर देवडकर राहणार विठ्ठलनगर आटपाडी. या आटपाडीत विठ्ठलनगर येथे पती आणि मुलांसमवेत राहत होत्या. त्यांचं मूळ गाव निंबवडे हे होतं. कौटुंबिक वादाच्या कारणातून हे कुटुंब आटपाडीत राहायला आलं होतं. दरम्यान आज शनिवारी सकाळी बाजार समितीच्या समोरील हॉटेल स्टारच्या लॉजवर खोली नंबर 4 मधून दुर्गंधीचा वास कर्मचाऱ्यांना आला. कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजाला बाहेरून कुलूप होतं. कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती कळवली. खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना छाया मधुकर देवडकर यांचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी नानासो हनुमंत देवडकर राहणार पिंजरावस्ती निंबवडे यांनी ही खोली दोघांच्या नावे राहण्यासाठी म्हणून बुक केली होती. खोली बुक करून दोघेही त्या खोलीत होते. नात्याने नानासो देवडकर हा छाया देवडकर यांचा सक्का चुलत दीर आहे. तिथे दोघांच्या पूर्वीच्या अनैतिक संबंधांवरून वाद झाला. या वादातूनच नानासो देवडकर याने छाया देवडकर हिचं डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून खून करून पोबारा केला. 2 दिवसांनंतर मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. नानासो देवडकर याचाही विवाह झाला असून त्याला 2 मुलं देखील आहेत. लॉजच्या रजिस्टरवर असलेल्या नोंदींच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीवर्धने हे करीत आहेत.